नमस्कार, विशाखास किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत बेसनची बर्फी। त्यासाठी मी बेसन घेतलं आहे, बघा 2 वाटी घेतले। आणि त्यासाठी लागणारं साहित्य, ज्या वाटीनं बेसन घेतलं आहे त्याच वाटीनं मी तूप, दूध आणि 2 वाट्या साखर घेतली आहे। 2 वाट्या बेसन घेतलं आहे ह्या वाटीनं छान दाबून, तसंच साखर पण 2 वाट्याच घेतलेली आहे। आणि त्याच्यासाठी आपण एक आणि थोडंसं वरती म्हणजे 1/4 वाटी पाणी टाकतो आहे। आपण घट्ट 1 तारी पाक करणार आहोत। आता बेसनमध्ये आपण 3-4 चमचे तूप टाकत आहोत। तूप टाकून मिक्स करून घ्यायचं आहे। तूप टाकून बघायचं आहे आपण आणि हलवायचं आहे, कसं होतं काय नाही बघायचं आहे। आणि लागलं तर परत तूप घ्या। आपण अशा त्याच्यात थोडंसं बारीक बारीक गाठी केल्यासारखं करायचं आहे, किंवा मग गुलाबजामुनचं पीठ असतं तसं हवं आहे आपल्याला। हे बघा, छानपैकी मिक्स होत आहे। असं झालं जवळपास त्याच्या गुलाबजामुनसारख्या गाठी वगैरे होऊ लागलं ना, मग नंतर आपल्याला त्याच्यामध्ये दूध टाकून घ्यायचं आहे। आणि जास्तच आपल्याकडनं दूध किंवा तूप पडलं तर अजून आपण पीठ घेऊ शकतो त्याच्यामध्ये, म्हणजे अंदाजे 1 पाव पीठ आहे, 1 पाव साखर आहे आणि तूप थोडंसं जास्त लागतं आणि 1/2 कप दूध आहे। हे बघा, जास्त पातळ झालं, मी थोडंसं बेसन पीठ टाकते। हे बघा, असं मोकळं झालं पाहिजे, असे त्याचे दाणे दाणे दिसले पाहिजे आपल्याला आपल्याला बर्फी बनवायची। असंच केलं तरी चालेल, पण आपण थोडंसं चाळून घेऊयात, म्हणजे छानपैकी एकसारखं पीठ होणार। असंच केलं तर थोडंसं गाठी होणार, त्यासाठी सगळं पीठ चाळून घ्यायचं आहे, किंवा मग थोडंसं हातानं छान मॅच करून 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 गाठी फोडून घ्यायच्या असतात, त्यासाठी चाळून घेतलं की पटकन होतं। आता आपण राहिलेलं तूप घेतले, ते सर्व तूप टाकून घेऊयात आणि मग त्याच्यामध्ये सर्व आपण जे केले बेसन पीठ तयार ते हलून हलून घ्यायचं आहे। आपल्याला हे हलून हलून जे घेतो आहे आपण तेच महत्त्वाचं आहे। कधी गॅस कमी करायचा आहे, कधी फुल करायचा आहे। आणि बेसन एवढं छान भाजून घ्यायचं आहे, त्याचा कलर एकदम असा ब्राऊन झाला पाहिजे आणि तो जळायल्यासारखं लागलं पण नाही पाहिजे। आणि लागलंच तर आपण थोडंसं अजून तूप टाकायचं आहे। बघा, छानपैकी भिजले पण तरी पण अजून थोडंसं तूप लागणार आहे। मी तूप टाकून घेते, तूप टाकून छान भाजून घ्यायचं आहे। बघा, आणि खाली किती छान ब्राऊन ब्राऊन होत आहे, मस्त असा चॉकलेटी कलर आला पाहिजे बर्फीचा। मोहन थाल म्हणतात आणि कुणी बेसनची बर्फी, एकदम अशी दाणेदार मस्त हलवाई स्टाईल होते। बघा, मी थोडासा गॅस फुल केला आहे, लगेच जळायसारखं वाटलं आपल्याला, हा जास्तच गरम झाले, लगेच गॅस कमी करायचा आहे। तोपर्यंत आपण पाक करून घेऊयात। पाक आपण 1 तारी करून घ्यायचा आहे। आणि आपल्याला पाकाचा अंदाज, कुणाला गोड लागतं जास्त, कुणाला थोडीशी जास्त साखर नको आहे, तर पाक आपण आपल्या मनावर सुद्धा टाकू शकतो। हे बघा, मस्त कलर येत आहे आणि पीठ पण असं कसं एकदम फुगलं आहे, छान फुलून आले। आपण जसं म्हैसूर पाक वगैरे करतो तसं झाले। बघा, आता आपण दूध टाकून घेऊयात त्याच्यात। आधी थोडंसं टाकायचं हलवायचं आहे। बघा किती छान मस्त जाळी पडली आहे आणि एकदम फ्लोफी झाले। छान हलून हलून घ्यायचं आहे, ते पूर्ण दूध मिक्स होऊन जाणार त्याच्यामध्ये, मग आपण दुसरं दूध टाकून घेऊयात। हे पूर्ण टाकत आहे मी, साधारण 1 वाटी आपल्याला दूध लागलं आहे। जेवढं घेतलं आपण तेवढं आधी टाकलं होतं, 3-4 चमचे, आणि मग नंतर लागलं। बघा कलर कसा चेंज झाला आहे, किती मस्त कलर आला आहे, छान दिसत आहे, सुगंध पण खूप छान येतो आहे। भाजलं आहे चांगलं बेसन पीठ, बेसन पीठ म्हणून वाटत पण नाही आहे। आपल्याला बर्फीचा जसा कलर हवा आहे तसा झाला आहे। आता आपण नाही का पाक बघूयात झाला आहे का, आणि पाक थोडा थोडा करून टाकून घेऊयात।
मी पाक झालाय का बघते बघा. एक तारी पाक करून घ्यायचा आहे आपल्याला. झालाय पाक, आता आपण याच्यामध्ये पाक टाकून घेऊयात. जसा हलवायचं आहे, जसा लागला तसा पाक टाकत राहायचा आहे. आणि काही असं हे पण नाही होत की आपण एवढा जास्त पाक टाकला एकदम पातळ होणार, फक्त त्याला जमायला वेळ जास्त लागतो. त्यासाठी घाबरायचं नाही, बिघडणार नाही बर्फी, व्यवस्थित होते. थोडासा पाक घट्ट करायचा आणि हळूहळू, म्हणजे असं एकसारखं नाही टाकायचा. आपल्याला लगेच कळतं आपलं हे मिश्रण झालंय का नाही. थोडंसं आपण हाताला घेऊन बघायचं किंवा मग थोडंसं खाऊन बघायचं टेस्ट किती गोड हवी आहे आणि हे जमू शकते का नाही. हाताला गोळी करून बघायची, लगेच समजतं. हे बघा झालं आहे, हे बरोबर मी पाक ठेवला आहे, बस एवढाच पाक. आता आपण छान बर्फी जमून घेऊया. मी पिस्ता टाकत आहे आणि खाली डिशला तूप लावून घेतलं आहे. आता बर्फीला छान जमून घेऊयात, टाकून छान प्लेन करून घेऊयात. आणि फ्रीजमध्ये ठेवायची किंवा तशीच ठेवून त्याचे काप काढून मस्तपैकी बर्फी आपली रेडी. एकदम झटपट होणारी डिश आहे आणि फटाफट आणि सोपी पण आहे. कलर किती सुंदर आला आहे, बेसन पिठाची बर्फी वाटत पण नाही आहे. एकदम चॉकलेटी ब्राउन ब्राउन झाला आहे आणि सॉफ्ट एकदम दाणेदार झाला आहे बघा. वरतून पण टाकून घेऊयात आपण. आता मी थोड्या वेळ ठेवत आहे त्याला आणि मग तुम्हाला कट करून दाखवते. जमायला थोडासा वेळ लागतो, अर्धा एक तास ठेवायचा आणि मग हे करायचं. मी हे बघा ठेवलं आहे, छान चमकत आहे, चॉकलेटी कलर आला आहे मस्त. आणि सुरी बघा, तेज घ्यायची सुरी, किती स्मूथ हळूहळू चालत आहे बघा. एकदम छान सॉफ्ट रेडी आहे आपली बर्फी. नक्की एकदा करून बघा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि रेसिपी एकदा करून बघा. माझा हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. हे बघा किती छान निघत आहे. आपण खालून पण पिस्ता लावला आहे आणि वरतून पण. एकदम छान खालून पण प्लेन झाली आहे आणि किती छान जाड मस्त दाणेदार आणि कशी चमकती आहे. घरी केली म्हणून वाटणार पण नाही, दुकानामधून आणली आहे, हलवाईच्या मिठाईच्या दुकानातून आणली अशी वाटत आहे. खूप टेस्टी झाली आहे. तुम्ही पण नक्की एकदा करून बघा.